काय आपले वय झालं कधी करणार नाही असं तो एक सल्लागार मित्रही त्याचा आणि तेव्हा तो त्या गोष्टी करण्याला प्रवृत्त होतो असं तो सगळा प्रवास आहे त्या कॅरेक्टरचा शंतनू कुलकर्णी त्याच्यामध्ये एक गंभीर वाक्य होत की तुझ्या आणि माझ्यामध्ये जेव्हा गार्गी झोपायला लागली तेव्हापासून आपले संबंधामध्ये फारकत आली असं अर्थच वाक्य होत ते म्हणले अश्लील आहे म्हटलं मी त्या बाईंकडे बघत राहिलो 2 मिनिटं म्हटलं कदाचित माझा बुद्ध्यांक कमी असावा लिहिताना म्हटलं ग्रेट म्हटलं सॉरी तर म्हटलं मग आउटरेट ए देऊन टाका तुम्ही म्हणजे माझ्यासाठी विषय संपून जाईल मी एका वाक्यामध्ये ते असतं ना युक्तिवाद वाद संवाद वगैरे तो सगळा संपून टाकला होता म्हणजे आय एम हॅपी विथ ए अडल्ट सर्टिफिकेट कारण की ज्यांना सांगायचंय ते सगळे माझे अडल्टच आहेत 12वी पास झाल्यानंतर 18च्या पुढचे त्यामुळे मला प्रबोधन वगैरे काय करण्याच्या भानगडीत पडायचं नाहीये परंतु माझा पिंडच मुळात प्रबोधनात्मक येण्याचं असल्यामुळे मी ते करणार हे चातुर्डपणे सांगून निवांत 5व्या मिनिटाला मला हे सर्टिफिकेट मिळालं होतं नाही नाही मुळात ह्या याच्यावरती माझा सौम्य आक्षेप आहे याचं कारण असं आहे की मुळात जेव्हा ह्या अनुषंगाने जेव्हा तिथं बसलेली मंडळी जेव्हा असा प्रश्न विचारतात की हे अश्लील आहे म्हटल्यानंतर तर थोडस विचार आपण कुठल्या दिशेने करतोय याच्याबद्दल थोडस अजूनही अंतर्मुख होण्याची वेळ आलेली असं मला निश्चित वाटलं याचं कारण असं आहे की माझा एकट्याचा सिनेमा असं नाही असे कितीतरी मेकर्स ची तक्रार आहे की ती जी क्षमता असते ना ती सिनेमाकडे आणखी थोडस ग्लोबलाइज होऊन बघण्याची ती दुर्दैवाने नसल्यामुळे असं होतं की मग ते असे प्रश्न विचारले जातात किंवा तो वाक्य असलेले केवढं ते कुठलंही नवरा बायको एकमेकांशी बोलत असताना जेव्हा असं बोललं जातं किंवा एक मैत्रीण तिच्या मैत्रिणीनं सांगते की तुमच्या दोघांमध्ये जेव्हा मुलगी तुमची गप्पत होती तेव्हा तुमच्यामध्ये ते पूर्वीसारखे नवरा बायकोचे नाते संबंध राहिले होते का एकदा जरा पडतो बघ बरं का बरं दोघेही बोलताना रडतायत डोळ्यात पाणी आहे बोलण्याचे इंटेन्शनही वेगळं आहे असे नाही की काहीतरी आसकड विस्कड आविर्भाव करते जसं की मोनिका नावाचं पात्र करते अरे त्यांनी त्यांचं असं म्हणणं होतं की हा डायलॉग असलेले आहे मग सांगा मी काय करायचं म्हणजे पाया पडायचं डोकं आपण घ्यायचं का काय करायचं इतकं ते आहे इट्स ऑल राईट म्हणजे काय सरेंडर टोटल सरेंडर टायटल ऍक्च्युली माझी दमलेल्या बाबाची कहाणी नावाच्या चित्रपटाचं संकलन झालं होतं ह्या चित्रपटाच्या मेकिंगच्या 2 वर्षाआधी आणि ते एडिटिंग करत असताना माझा एडिटर मित्र त्याच्या विंडोवरती ऍपलच्या त्याच्या ती विंडो पॉकेट होती आणि तो काय करायचा माझी मिसेस तिने पटाक्याला लिहिली भक्ती जाधव आणि डिरेक्शन मध्ये पाटकर माझी ती तर ती बरोबर असल्यामुळे तो पटकन बंद करायचा तर ती वॉशरूमला गेल्यानंतर मी हळूच म्हटलं काय रे केटे काढ की दाखव काय लपवतोस काय लपवतोय अर्थ नक्कीच काहीतरी ते तसलं व्हायला काहीतरी म्हणजे नॉर्मली काय होतं की बघायला आवडत असतं फक्त दाखवताना हा थोडस आपण ते पापगिरूपणा असला पाहिजे चेहऱ्यावरती आतमध्ये नसलं तरी तसं तो काहीतरी वागलं होता आणि मी त्याला असं म्हणालो की दाखव की मग त्याने ते ओपन करून दाखवलं आणि ती इतकं भयान होतं म्हणजे मी त्याला नक्कीच फॉर नाही आय एम नॉट फॉर टू दॅट मेल आय एम सुजन वॉन्ट्स टू मीट मी आय एम जस्ट 16 वगैरे ते जे प्रोव्होक करणारे व्हिडिओ असतात ना लूक मारलेले त्या ते फ्रेंडशिप लव वगैरे जे पेपरमध्ये सुद्धा सर्रासपणे छापले जातात जाहिराती परंतु मग असं झालं माझं की अरे मला सुद्धा बघताना किंवा माझ्या एडिटर मित्राला बघताना सुद्धा ते टबू वाटत असेल किंवा नाही हे समाजात निषिद्ध असलं पाहिजे म्हणून मी ते बंद केलं तो एक आपल्यावरती झालेल्या संस्काराचा तो एक पगडा असतो आणि तो असलाच पाहिजे या मताचं मी आहे की ते नाही यार ते राजरोस करण्यासारखी गोष्ट नाहीये परंतु दुर्दैवाने जर एखादा मध्यमवर्गीय पापविरू माणूस जर तो त्यात अडकला अडकलच गेला त्या गर्तेमध्ये तर त्याची किती तिक्रेदा रिपीट होऊ शकते वाट लागू शकते हा एक थॉट म्हणजे माझं एडिटिंगचं सेटअप होतं भोरमध्ये कारण की त्याचं ऑनलाईन सेटअप बागिरे फिल्मचं त्याचं काम चालू होतं आणि मी भोर ते पुणे युनिव्हर्सिटीपर्यंत येईपर्यंतच्या त्या प्रवासामध्ये ते कसा घेऊ होतं डोक्यामध्ये तसंच काहीतरी चालू होतं मग तो पापविरू असला पाहिजे का मग तो असाच असला पाहिजे का तसाच असला पाहिजे का मग त्याला कुठलाही जाती धर्म निषिद्ध नव्हतं माझ्यासाठी ते अचानक आलेलं नाव आहे असं शंतनू कुलकर्णी का तर बाबा जो सकाळी उठल्यानंतर अथर्वशीर्ष म्हणाल गणपती समोर इतका संस्कारित माणूस सुद्धा पाय घसरू शकतो का त्याचा तो कुणाचाही पाय घसरू शकतो म्हणजे विश्वविद्यालयांचं ते पोस्टर पिढ्यानपिढ्या आपण पाहिलेलं ते सिद्ध करू शकतो परंतु हे झाल्यानंतर मात्र त्याची शेवटची अवस्था काय होती तर ही बिहाइंड बार मग तो कुठल्या कारणासाठी दिस वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ द स्टोरी पण हे सगळं घडलं कशामुळे
हा जो शोध घेत होतो ना जेव्हा मी तेव्हा ते तुम्ही म्हणाल ते टायटल कुठं आलं तर मी म्हणतो यार काय टायटल गोष्टीचं नाव काय असू शकतं. तर तेव्हा नक्की जाणवलं होतं की ईमेल मधले फिमेल मुळे सगळं घडलं. एका बाईच्या नादात बाराच्या वाद बाईच्या नादात बाराच्या वाद गेलेला संतुलन कुलकर्णी. तर हे संतुलन कुलकर्णी प्रातिनिधिक पात्र आहे ते कुठल्याही जाती धर्माचं कुठल्याही देशातलं कुठल्याही देशातलं म्हणतंय आणि ते असू शकतं कारण की ही ग्लोबलाइज आहे ना इंटरनेट थ्रू होणार आहे सगळी गोष्ट आहे. तर मग म्हणून मग ती ईमेल मधून आली फिमेल दॅट इज वाय इट इज ईमेल फिमेल दॅट इज प्राजक्त शिंदे. अनुभव नाही कल्पना माझी बायको आहे होती मारेल मला ती बाहेर गेल्यानंतर कल्पने तुमचं म्हणणं करेक्ट आहे की अनुभव त्या एका कल्पनेचा परंतु ती कल्पना किती विचारात असू शकते त्याचं चित्रीकरण म्हणजे ईमेल फिमेल आहे. मित्रांनो प्रामाणिकपणे सांगतो की जरी मी आधी जे केलेले सिनेमा सांगतो एक माहिती म्हणून सांगतो फक्त मला काही तुषारगे म्हणायचं नाही तुमच्या समोर तुमच्यावर कोण बोलणार. कापूस कोंड्याची गोष्ट सारखं पिक्चर असू देत नटीसारखं पिक्चर असू देत दमले गावाची कहाणी सारखं पिक्चर असू देत तुम्ही पिक्चर तर नुसतं आता ट्रेलर जरी पाहिला ना 3-3 मिनिटं खर्च करून तरी सुद्धा प्रत्येक पिक्चरचं माझं म्हणणं होतं आणि मी त्या धारणेत नाही माझ्यावरती ते स्कूलिंग आहे माझ्यावरती ते संस्कार आहेत फिल्म मेकरचे म्हणजे राजदत्तांपासून ते कांचन नायकांपर्यंत. परंतु आजचं जे ओव्हरऑल पॅकेजिंग आहे कमर्शियल सिनेमाचं ते मला डाउनलोड नाही करणार नाहीतर जे दोन बसलेले माझे अन्नदाता मनेशजी आणि शैलेशजी त्यांनी मला उघड नसते केलं आणि मी त्यांचा वारंवार अजन्म रूढी नाही की त्या माणसांनी प्रोडक्शन कॉस्ट म्हणून कुठेही त्याच्यामध्ये कमतरता केली नाही. तुम्ही जर आयटम सॉन्ग जर परत एकदा बघाल युट्यूबवरती आता त्याला कितीतरी के व्ह्यूज आहेत टचवरती मिलियन पर्यंत जावे तर त्यांनी 300-300 ज्युनियर आर्टिस्ट देशी डान्सर्स राजेश ब्लू सारखा चांगला कोरिओग्राफर स्वप्नीलजीने मला मला कधी प्रश्न विचारला नाही की तुम्ही एवढा खर्च का करायला लावता किंवा काय कारण आम्हाला माहिती होतं यार की ते ऑडिओ व्हिज्युअलचं माध्यम आहे आणि आम्हाला ते सुखद वाटलं पाहिजे आम्हाला ते कुठेतरी वेगळ्या प्रांतामध्ये वेगळ्या भागामध्ये घेऊन गेलं पाहिजे दॅट इज वाय त्याच्यावरती ते एक म्हणतो ना चकचकीत फील यायला पाहिजे सिनेमाचा आणि टचवूड ही दोन्ही मंडळी बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या डिरेक्टर्सबरोबर काम केलेली मंडळी आहेत म्हणजे के वाल्किन सारख्या माणसाबरोबर प्रियदर्शन बरोबर काम केलेलं माणसाबरोबर त्या सगळ्या मंडळींचं फर्स्ट लुक लाईक म्हणणं होतं की यार योग्या हे बॉलिवूडचं काम वाटतं बरं का अँड दॅट वॉज ग्रेट रिसिप्ट टू मी म्हणजे आपण म्हणतो पोस्ट पाव होती माझ्यासाठी ग्रेट कॉम्प्लिमेंट. आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझा मयुरी दुसरा माझा छायाचित्रकार मित्र त्यांनी खूप चांगलं काम केलं मित्रांनो म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी आत्ता हंगरी नावाच्या सिनेमाचं वर्ल्ड रेकॉर्ड केलं म्हणजे जगात आता अनकट फिल्म त्या मयुरी दोषीच्या नावावरती आहे 4 तासाची 4 तास 15 मिनिटाची अनकट फिल्म त्या मित्रांनी माझ्या डीओबी मित्रांनी केलेली त्याचंच हे पण काम आहे कमर्शियल काम कम्प्लीट की दिसताना चित्र स्वच्छ आणि चकाचक दिसलं पाहिजे. सो ईमेल फिमेल असंच नाव का तर ती ट्रेंडी वाटली पाहिजे फिल्म आजच्या काळातली वाटली पाहिजे आजच्या त्या सगळ्या लोकांना रिलीफ व्हायला पाहिजे आणि बघण्यासाठी काहीतरी नवीन आहे काहीतरी नवीन आहे सरप्राईज आहे असं वाटलं पाहिजे इतकंच आहे. हॅलो नमस्कार मी प्राजक्ता शिंदे. ईमेल फिमेल या फिल्ममध्ये जे माझं कॅरेक्टर आहे बोल्ड आहे आणि त्या कॅरेक्टरचं नाव आहे माझ्या मोनिका. आता तुम्ही पाहिलं असेल ट्रेलरमध्ये जी ती मीच आहे मुलगी आणि आता जी तुम्ही आता पोस्टरमध्ये पण पाहता ती मुलगी मीच आहे कदाचित मी वेगळी ती दिसत असेल तुम्हाला इथे आणि पोस्टरमध्ये. तर खूप छान मूवी आहे आणि मी कारण जेव्हा हे मला डिरेक्टर साहेबांनी मला सरांनी जेव्हा मला ही स्टोरी सांगितली नरेट केलं होतं तर मी विचार केला या गोष्टीचा अरे हे काहीतरी चॅलेंजिंग रोल आहे कारण खूप लोक सोजवळ वगैरे वगैरे करतातच पण माझ्यासाठी मला हे रोल करायचाच होता कारण बोल्ड मी आधी पण केलेला आहे माझे म्युझिक व्हिडिओ अल्बम पण फिल्ममध्ये करणं हे वेगळंच आहे. आणि मी तुरंत मी लगेच मी सरांना म्हटलं सर मी करते ही फिल्म तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मोठ्या मोठ्या स्टारकास्ट बरोबर काम करताना मला तर खूप मजा आली आणि खूप एक्सपिरियन्स मिळाला. निखिल सरांबरोबर हे ते माझे को स्टार आहेत आणि यांच्याकडून बरंच काही मला शिकायला मिळालं आणि कांचन पगारे आहेत तर आणि खूप काही शिकायला मिळालं ते आमचे योगेश यादव यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे कारण ते प्रत्येक आर्टिस्टला ऑब्झर्व करतात. आणि या फिल्ममध्ये जे काही आहे मी एक योगेश जाधव सरामुळे आणि आमचे एक अजय सोनी आहेत माझे फ्रेंड त्यामुळेच आहेत या फिल्ममध्ये. तर ही सुपर डुपर फिल्म हिट होणार आहे आणि तुमच्यासारखे व्यक्ती असल्यामुळे मीडिया आहेच तर तुम्ही आवर्जून बघा ही फिल्म खूप छान सुरे थँक्यू. आपण
हो मागच्याच आठवड्यात भेटलो आपण, पुन्हा या आठवड्यात ईमेल फिमेलच्या निमित्ताने भेटतोय. या फिल्मच्या बाबतीत योगेशने सगळं सांगितलंय, त्याची त्याचं कथाबीज कसं त्याच्या डोक्यात आलं आणि कसं ते तो फिल फुलवत गेला. निखिल बरोबर काम करण्याचा अनुभव खूप आहे, एकत्र आम्ही खूप काम केलंय जाहिरातींमधून, जवळपास 15-20 ब्रँड्स आम्ही एकत्र केले असतील आणि चांगले चांगले ब्रँड्स. तर ती एक सहज सोपी गोष्ट होती निखिल आणि मी सोबत काम करणं, कारण तसंही आम्ही ऑलरेडी जेल झालेले होतो ॲज अन ॲक्टर्स म्हणून एकमेकांशी, पण एक फीचर फिल्म करताना एक त्याचं कॅरेक्टर आणि माझं कॅरेक्टर असं वेगळं होतं, परस्पर विरोधी होतं. मिडल एज मॅरिड मॅन, त्याचे एक छोटं कुटुंब आणि त्याचा मित्र जो मिडल एज अनमॅरिड मॅन, तर यांच्या जगण्यात फरक असतो नेहमी. जो सिंगल मिडल एज माणूस असतो तो खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची मजा घेत असतो जगण्याची, असं मला वाटतं. आणि तसंच कॅरेक्टर मला या फिल्ममध्ये मिळालं आणि त्या मजेचे अनुभव तो आपला एक जवळचा मित्र म्हणून शांतनू कुलकर्णीशी नेहमी शेअर करतो. आता नेहमी 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 ते मजेचे अनुभव आणि किती मजेत जगतो हे जर आपण एखाद्या माणसाला सांगितलं तर निश्चितच एका सर्टन टाईम पिरियड नंतर त्याची उत्सुकता ताणली जाऊन तो आपल्याला काही प्रश्न विचारतो आणि सांगतो अरे मी पण हे करू शकतो का. तर अशा वेळी जवळचा मित्र सांगतो बघ की मित्र आहे त्या ट्राय करून काय मजा असते की तू एकदा चाखून बघ असं सांगतो. पण तिराईत जेव्हा ह्या दोघा मित्रांकडे बघत असतो, तिराईत म्हणून कोणी बघत असेल तर तो म्हणत असतो की या चांगल्या माणसाने ना या वाईट माणसाबरोबर राहू नये, असा मित्र असू नये कोणाला. तर तसा मित्र मी या फिल्ममध्ये निखिलचा प्ले केलेला आहे. आणि फिल्म कसं असतं ना की ह्युमन सायकोलॉजी आहे, प्रत्येकाला एका सर्टन टाईम पिरियड नंतर वाटत असतं की आपल्या पर्सनल स्पेसमध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा बॅगेज असावं जस्ट फॉर फन, प्रत्येकाला वाटत असतं. काही काहींच्या इच्छा पूर्ण होतात, काही प्रयत्नाने त्या इच्छा पूर्ण करतात, काही लोक नुसतीच त्या इच्छा घेऊन जगत असतात. पण ज्या वेळेला आपल्या हातात सोशल मीडियासारखं माध्यम लागतं त्यावेळेला मात्र ह्या अशा गोष्टी सारख्या सारख्या सातत्याने आपल्या समोर आदळत असतात, येऊन पडत असतात. आता त्या स्वीकारायच्या की नाही हे आपल्या मनावर असतं. जे स्वीकारतात आणि जे त्यात पुढे जातात त्यांच्या आयुष्यावरचा कुटुंबावरचा फोकस कम्प्लिटली ऑफ होतो. आणि मग तो फोकस ऑफ झाल्यानंतर पुढे काय होतं, कसं आहे समस्येचं रूप आहे ना खूप गोंडस आणि सुंदर असतं आणि म्हणूनच माणूस तिच्याकडे पटकन आकर्षला जातो. तसंच काहीसं या सिनेमात ही जी समस्या आहे हिचं रूपही तसंच गोंडस सुंदर रादर मी म्हणेल इट्स व्हेरी हॉट तसं आहे. आणि त्यामुळे शंतनू कुलकर्णी सारखा कुटुंबासाठी जगणारा एक पाप भिरू माणूस पटकन तिकडे आकर्षला जातो आणि मग त्या गोष्टीचे जे परिणाम त्याच्या आयुष्यावर होतात या सगळ्याची इत्थंभूत कहाणी म्हणजे ईमेल फिमेल हा सिनेमा आहे. विषय खूप नाजूक आहे, प्रत्येक माणसाची पर्सनल सायकोलॉजी असते ही की त्याला आयुष्यात एक्स्ट्रा असं काहीतरी अफेअर करायचं असतं. जसं मी म्हणालो की काहींच्या इच्छा पूर्ण होतात, काहींच्या नाही होत, काही नुसतीच इच्छा घेऊन जगत असतात. पण हा नाजूक विषय हाताळायचा म्हणजे खरं तर तारेवरची कसरत असते. कुठेही तो विषय एका अभिनेत्याला काम करताना काय हवं असेल